आपण एक सगळ्यात पहिले जे जुने गुंतवणूकदार असतील जेव्हा आपण हे सत्र पुणे सेवा सदन मध्ये घ्यायचो तेव्हा आपण एक कंपनी बोललो होतो ज्युबिलंट फूडवर्क्स म्हणून. आता ज्युबिलंट फूडवर्क्स इज अ कंपनी विच इज इन पिझ्झा मेकिंग, डॉमिनोजचे जे पिझ्झा असतात. आणि जेव्हा आपण या कंपनीबद्दल बोललो होतो 2012 मध्ये तर आपण आकडे बघू, जेव्हाही आपल्याला गुंतवणूक करायची असते तेव्हा जिथपर्यंत मागच्या काही वर्षांचे आकडे आपल्या समोर नसतात वी कॅनॉट मेक अ गुड इन्व्हेस्टमेंट डिसिजन. सो 2012 मध्ये जेव्हा, आणि हे जे काही आपण कंपन्या बोलणार आहे हे सगळे शेअर्स ॲज मनीबी इन्स्टिट्यूट लिमिटेड आमच्याकडे आहे. सो दिस इज अ डिस्क्लेमर. ज्युबिलंट नाही आहे आणि ज्युबिलंट का नाही आहे आपण हे ज्या चुका होतात त्याच्यावरनं सगळ्यात जास्ती शिकता येतं. आणि म्हणून आज आपण ज्युबिलंटवरनं सुरुवात करतोय बिकॉज इट वॉज अ मिस्टेक. सो काय काय शिकलो त्याच्यातनं आपण बघूया. आपल्यासमोर आकडे आहेत आणि अजून एक आपण हे करणार आहे की गुंतवणुकीचा निर्णय घेणं हे किती सोपं असतं, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप फायनान्स यायला पाहिजे वगैरे अशातला भाग नाही आहे. एक दोन आकडे, आणि हे सगळे आकडे तुम्हाला ॲन्युअल रिपोर्ट पण मिळू शकतील अथवा BSC NSEच्या वेबसाईट, आणि सगळे निःशुल्क मिळतात. काही तुम्हाला कुठे खूप पैसे द्यावे लागतात किंवा महागाचे सॉफ्टवेअर घ्यावे लागतात, इट्स नॉट लाईक दॅट. एक दोन प्रश्न विचारले तर आपले निर्णय आपल्याला सोप्या प्रकारे घेता येतात. सो लेट अस स्टार्ट विथ March 2009. रुपीज क्रोर्स मध्ये, तर 2009 मध्ये 280 कोटी रुपयाचा यांचा व्यवसाय होता ओव्हरऑल रेव्हेन्यू. आणि EPS म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे पर शेअर प्रॉफिट, अर्निंग पर शेअर ज्याला आपण म्हणतो, तर तो 1 रुपया होता. व्हॉट हॅपन्ड आफ्टर दॅट, एकच मिनिट, मी फक्त हे सगळे आकडे घेऊन ठेवतो. आणि सॉरी, सो वी आर ॲट March 2009. 280 कोटी रुपयाचा त्या दिवशी त्यांचा ग्रोथ होता त्या वर्षी आणि रेव्हेन्यू होता. आता एका वर्षाने काय झालं, एका यांचा व्यवसाय 280 कोटी रुपयाचा 423 कोटी रुपये झाला. आणि दॅट इज अ ह्यूज जंप. 50% त्यांचा रेव्हेन्यू वाढला आणि प्रॉफिट 1 रुपयाचं 5 रुपये झाला पर शेअर. आणि तेव्हा दॅट इज लाईक 350 पटीने त्यांचं अर्निंग पर शेअर वाढलं. आणि शेअरचा भाव 300 रुपये चालू होता तेव्हा. आणि त्याचा PE रेशिओ जे आपण म्हणतो, सगळेजण PE हा एक पॅरामीटर बघतात, आपण बघू शकता की इकडे याचा PE रेशिओ 60 चालू आहे आणि जो कुठल्या पण फायनान्शियल पॅरामीटरने हे खूप महाग आहे. म्हणजे 60 PE वगैरे वाला स्टॉक सहसा इज कन्सिडर्ड, म्हणजे हे खूप जास्ती महाग आहे. पण अशा कंपन्यांना असा PE मिळतो कारण की त्यांची ग्रोथ रेट ही अशी असते. तर मग पुढच्या वर्षी काय झालं की 400 ते 600 झालं. सो अगेन त्यांचं सेल्स वाढलेलं आहे. 5 रुपयाचा EPS हा 11 रुपये झाला. सो इकडे सुद्धा वाढलंय. सो व्हॉट इज हॅपनिंग, या 3 वर्षाचे आपण बघितले तर 200 ते 400 झालं, 400 ते 600 झालं, 1 ते 5 झालं, 5 ते 11 झालं. पर्यायाने शेअरचा भाव 300 ते 550 सुद्धा झाला. आणि आपण पहिला कार्यक्रम घेतला होता October 2012 मध्ये. तर जेव्हा आपण October 2012 मध्ये घेतला तेव्हा आपल्याकडे March 2012 चे पण आकडे आपल्या समोर होते. म्हणजे निर्णय घेताना आपल्याकडे हे एवढे आकडे आपल्या समोर होते आणि त्या बेसिसवर आपण, सो व्हॉट विल वन से, 200 ते 1000 झालंय 4 वर्षात, सॉरी 1, 2, 3 वर्षात, म्हणजे इट्स लाईक 3 टाइम्स 4 टाइम्स ग्रोथ इज देअर. सो 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 1000. EPS बघूया आपण, 1 ते 5, 5 ते 11, 11 ते 16. पर्यायाने शेअरचा भाव 300 ते 1100 झालाय, म्हणजे लगभग 4 पट समजून घ्या. 300 ते 1200 म्हटला, सो इन 2 इयर्स ऑर 3 इयर्स आवर मनी हॅज ग्रोन 4 टाइम्स. आता असा शेअर जेव्हा कोणाच्या समोर येईल तेव्हा कोणालाही हा शेअर आवडेलच आहे. देर नथिंग रॉंग इन दिस. सेल्स वाढतात बरं. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की आपण असली कुठलीही कंपनी बघत नाही की ज्याच्यामध्ये कर्ज खूप जास्ती असेल. सो या कंपनीकडे कर्ज बिलकुलच नव्हता किंवा आटोक्यातला कर्ज होता. सो देअरफोर वी लुक्ड ॲट दिस कंपनी. चूक काय होती, म्हणजे इकडे कोणती गोष्ट शिकण्यासारखी होती. सगळ्यात पहिला एक धडा हा असतो की
शेअरचा भाव बघून कधी निर्णय नसतो घ्यायचा. मी तुमच्या समोर दोन उदाहरण देतो, सुझलॉन आणि MRF. सुझलॉन मागच्या वर्षी 30 रुपये होता, MRF मागच्या वर्षी 40,000 रुपये होता. सर्वसामान्य गुंतवणूकदार, लहान गुंतवणूकदार 30 रुपयाचा शेअर घ्यायला कम्फर्टेबल राहतो, पण 30,000चा किंवा 40,000चा घ्यायला कम्फर्टेबल नाही राहत. आपण बघू शकता सुझलॉन आजही 30 रुपयाचा आहे किंवा त्याच्याहूनही खाली असेल, वेअरएज MRF हॅज गॉन अप टू 50,000, 52,000, व्हॉट एव्हर द प्राइसेस. सो याचं मी आपल्या उदाहरणामध्ये घेतो की आपल्याकडे फार पैसे नाही आहे, आपण श्रीमंत नाही आहे, खूप आपण मध्यमवर्गीय आहे, पण दिवाळीला घ्यायचं म्हणून सोनंच घेतो, तांबं नाही घेत. भरे एकच ग्रॅम घेऊ पण सोनं घेऊ. सो वी हॅव टू अंडरस्टँड की आपल्याला म्हणून भाव बघून निर्णय नसतो घ्यायचा. निर्णय घ्यायचा असतो तो वेगळ्या काही गोष्टींवर. हे खूप सोपं आहे, म्हणजे आपण केलं काय, एक दोन आकडे बघितले आपण फक्त याच्या. आणि वॉरेन बफेट म्हणतात की तुम्ही 5व्या कक्षातलं गणित तुमच्यासाठी चांगलं, गुंतवणूक घेण्यासाठी चांगला निर्णय घ्या. दिस इज व्हॉट इट इज, फिफ्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. सो सेल्स वाढतात आहे, प्रॉफिट वाढत आहे, डेट नाही आहे कंपनीकडे, 300चा स्टॉक 1200 झाला आहे, इच्छा होईल आहे की आपण याच्यामध्ये गुंतवावं. अजून एक इकडे धडा महत्वाचा काय आहे, अगेन डायव्हर्सिफिकेशन. मला हा स्टॉक खूप आवडतो म्हणून मी माझे सगळे पैसे या स्टॉक मध्ये टाकीन असं कधीच नको करायला. विच इज व्हॉट वी डीड हियर. बाकीचे स्टॉक्स आपण जेव्हा बघू, पहिल्या वर्षी आपण 7 कंपन्यांबद्दल बोललो होतो, 7 पैकी हा 1 होता. म्हणून आपल्याकडे 700 रुपये असतील तर 700 पैकी याच्यात 100च गेले पाहिजे. तुम्हाला कितीही आवडो किंवा कितीही ना आवडो, कारण हा किती म्हटलं तरी इतिहास. सो ऑन दिस पॅरामीटर ऍज मनी बी, आपण या मंचावरनं कधी हे नाही म्हणत की तुम्ही हा शेअर घ्या किंवा नका घेऊ. हे जे काही आहे हे आपण स्वतः केलेले आहे, आणि हा शेअर आपण घेतला होता. या पॅरामीटर्सवर आपण 1100 हा शेअर घेतला होता. पुढचं वर्ष आलं, आता 2013 मध्ये काय झालंय, 1000चं 1400 झालं, 16चं 20 झालं, आणि पर्यायाने 1000चा 1100, 1100चा 1200 झाला शेअरचा भाव. एक गुंतवणूकदार जो अभ्यास करत नाही, किंवा जो दलालावर किंवा वर्तमानपत्रावर किंवा प्रसारमाध्यमांवर जे लोक येतात आणि जे बोलतात त्यांच्यावर समजा भरोसा ठेवला किंवा त्याच्यावर काहीतरी करून ऐकलं, तर कोणी म्हणेल की हा शेअर चांगला आहे. पण आता इकडे आपल्याला दिसत आहे की जी तुमची सेल्सची ग्रोथ आहे ती दरवर्षी कमी कमी गतीने वाढते आहे, पण कमी गतीने वाढते. सो 51% 60% झालं, 60% पुन्हा 50% 50% 40% झालं. म्हणजे काय होत आहे, आपण पुढे चाललोय पण कमी गतीने पुढे चाललोय. प्रॉफिट मध्ये काय होत आहे बघा, 350 चं 1600 टक्के 1600 टक्के, जे 40% 40% जे 25%. म्हणजे ऑल्दो वी आर ग्रोइंग द पेस इज कमिंग डाऊन. आय डोंट वॉन्ट टू. आणि याच्या हिशोबाने शेअर बाजारात काय होत आहे, की जर पीई 70चा पीई झाला, 60चा पीई झाला, म्हणून जे दुसरं वर्ष होतं आपलं दिवाळीचं, आपण त्या वर्षी म्हणजे एकाच वर्षात आपण या स्टॉकच्या बाहेर निघालो होतो. आणि बाहेर निघण्यामागचं कारणही हेच होत की वाढते आहे, म्हणजे ठीक आहे, नशिबाने 1100चं 1200 मिळालं आपल्याला, पण अदरवाईज ही कंपनी ज्या प्रकारे पुढे चालली आहे आपल्याला याच्यात राहायचं नाही, कारण याच्यातली गती ही कमी होत चालली आहे वाढीची. आणि पर्यायाने त्याचा तुम्ही शेअरचा भाव बघाल तर हा तितकाच महाग आहे, 60 टाइम्स 70 टाइम्स 60 टाइम्स. म्हणून आपण हा पहिल्या वर्षी या स्टॉक मधून निघून गेलो होतो, म्हणजे दुसऱ्या दिवाळीच्या वेळेस. आता गंमत सांगतो काय झालं, याच्यामध्ये अजून एक धडा शिकायचा काय, आपण दरवेळेस म्हणतो यार मी स्टॉक विकला ना की तो वर जातो. वन्स यू एक्झिट अ स्टॉक मग त्याच्याकडे लक्ष नसतं त्याच्या. शेअर बाजारात 7000 कंपन्या आहे अजूनही, खूप साऱ्या कंपन्या, आपण काय करायचं काय नाही त्याच्यावर बोलूया. आपण आम्ही याच्याकडे लक्ष देणं सोडून दिलं. आत्ता का म्हणून ज्युबिलंटची आठवण झाली, कारण मागच्या एका महिन्यात, समजा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, मागच्या एका महिन्यात ज्युबिलंट पुन्हा बातमीमध्ये होता, कारण त्यांच्या तरी कोणत्या तरी एका खूप मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. आणि आमचं 4 वर्ष आमचं लक्ष नव्हतं या स्टॉककडे, मी शिवानी आकाश ठीक आहे, म्हणजे झालं गेलं गोष्ट संपली. आता आम्ही म्हटलं की ज्युबिलंट कोणत्या तरी एका अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला, त्याला त्यागपत्र द्यावं लागलं, हा स्टॉक न्यूज मध्ये आला, बघू तर घरी काय झालंय. म्हणून मग आम्ही ज्या दिवशी या गाडीतनं उतरलो त्याच्यानंतर या वर्षी पर्यंत जे आम्ही त्याचे निकाल बघितले, म्हणजे नशिबाने आपण हा 1200 निघून गेलो या स्टॉक मध्ये. बघा 2013
2014 मध्ये काय झालंय, 40% हे 20% झालं. आता ही ट्रेंड आपल्याला इकडनं दिसते, म्हणजे इकडे जरी चूक झाली होती आज जायची, तरी एका वर्षात जेव्हा चूक समजते तेव्हा पण. आणि निर्णय हा याच्यावरनं नाही घ्यायचा की 1100 चा 1200 झाला वावा, हा 1200 चा 1300 जाईल, 1300 चा 1400 जाईल. कारण की आपण ही चूक करतो किंवा आपल्याला लोक सांगतात अरे हे स्टॉक में बैठे रहो ये और ऊपर जाने वाला है, इसका 1500 का टारगेट आया, इसका फर्स्ट सपोर्ट रेजिस्टेंस काय काय ते काय असतात. सो 39 बिकम्स 23, ईपीएस बघूया आपण 20 चा 18 झाला. आणि स्टॉक इज सरप्राइजिंगली ऍट 1000. आता याच्या पुढचं 15 मध्ये काय झालं, अजून कमी झाली आहे याची ग्रोथ. ईपीएस 18 चा 17 झाला, म्हणजे जो 2012 चा ईपीएस होता तोच पुन्हा 2015 चा ईपीएस आला. आणि शेअरच्या भावाचं काय झालं, शेअरचा भाव 1450 गेला. आता समजा आपण या गोष्टीकडे लक्षच नाही दिलं, हे नाहीच आहे समजा आपल्याकडे, तर आपण म्हणू अरे 300 चा भाव 500 1100 1200 1000 मध्ये करेक्शन आलं होतं, पुन्हा 1400 झाला, हा किती चांगला स्टॉक आहे किंवा ही किती चांगली कंपनी. आणि मग लोक या कंपनीमध्ये शेअर्स विकत घेतात आणि त्याच्यानंतर या वर्षी पुन्हा वी आर ॲट 1050. सो लेटस आपल्याला याच्यातनं शिकण्यासारखं काय आहे की एक, तुम्हाला चांगला जरी वाटला एखादा स्टॉक तरी सगळे पैसे त्याच्यात टाकायचे नाही. दुसरा, दुसऱ्यांच्या म्हणण्यावर कामं करायची नाही. हे छोटंसं गणित आहे, केलं काय आपण, फक्त सेल्स आणि प्रॉफिट तर पाहायला येते, त्याच्यावरनं तर निर्णय घेऊ शकतो. आणि शिवानीकडे जे काही गुंतवणूकदार आहेत, आपण जेव्हा जेव्हा आपण शेअर्स घेतले होते तेव्हा सगळे त्यांनाही विकत घ्यायला लावले होते, आणि जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा आम्ही त्यांना म्हटलो निघून जा. मग त्याच्यानंतर मग आम्हालाही म्हटलं अरे 1400 झाला, 1500 होईल, 2000 चा टार्गेट झालाय, म्हटलं हे वाटत नाहीये, म्हणजे काही लक्ष देण्यासारखं याच्यामध्ये काही वाटतच नाही. सो दिस इज द फर्स्ट थिंग दॅट वी मस्ट अंडरस्टँड. दोन तीन आपल्या ज्यांनी ज्या चुका होतात त्याच्यातनं आपल्याला खूप जास्त शिकण्यासारखं राहतं, दिस इज वन थिंग. आणि ज्युबिलंटला आपण आपल्या पूर्ण पुढच्या जितक्या वेळ आपण बोलू त्याच्यामध्ये आपण याच्यातनं उदाहरणातनं घेत राहू आणि शिकत राहू. सो पॉइंट इज व्हेरी क्लिअर, अशा व्यवसायांमध्ये जायचं जे आपल्याला समजतात. ज्युबिलंट पिझ्झा बनवणारी कंपनी आहे आपल्याला समजतं, रिलायन्सचं विचारलं कोणाला समजतं रिलायन्स काय करतंय. सो आपण या बाजारात पैसे बनवायला येतोय, आपण या बाजारात उगीच कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून आपण तो शेअर विकत घ्यावा, इट डझंट मेक सेन्स. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तसेच आहेत, सोपं बघितलं की समजतं ना काय, आणि त्याच्यात आकडे बघायचे, आणि आकडे म्हणजे किती, यू डोंट नीड टू गो इन टू व्हेरी कॉम्प्लिकेटेड, म्हणजे ईव्ही बाय एबिटा किती चालू आहे किंवा याचं अजून काय जे काय असेल, डोंट म्हणजे याचं सन्ड्री डेटर्स किती आहे आणि क्रेडिटर्स टर्न ओव्हर किती आहे, काही गरजच नाही आहे एवढे सोपे सोपे समजावं घेतलं. दिस इज द फर्स्ट पॉईंट. आपण ज्युबिलंट घेतला होता पहिल्या वर्षी आणि त्याचे आकडे बघून आपण दुसऱ्याच वर्षी निघून गेलो आणि मग त्याच्यातनं ह्या इतक्या सगळ्या हे झालं. आता आपण याच गोष्टीला घेऊन आपण स्टॉक्स मध्ये बघूया. आपला पहिला जो कार्यक्रम आपण घेतला होता तेव्हा तारीख, आपण तारीख लावून घेऊ, आपण पहिले बघूया की आपण नेमकं करतो काय. 2012 ऑक्टोबर आणि 16 तारीख, आणि आज 16 ऑक्टोबर 2016. सो वी हॅव गॉट, आपण मागच्या 4 वर्षात म्हणजे संवत 2069, 70, 71, 72 आणि आजपास संवत सर 2073 जेव्हा आपण म्हणतो, तर आपल्यासाठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होऊन जातं, पण लक्ष्मीपूजनानंतर नवीन वर्ष सुरू होतं शेअर बाजारातलं किंवा व्यावसायिकांचं, म्हणून याला नवीन संवत म्हणतो, पण दोन्ही 2073च असतं. तर पहिल्या दिवशी हा 1300 रुपयाच्या जवळपास याची किंमत होती काहीतरी, आणि आज याची किंमत आपण समजा बघितली, सो इट इज ऍट 1000 रुपीज. त्यातल्या त्यात बरं, याच्याबरोबर आपण बाकीचे असे स्टॉक्स लावू ज्यांनी गुंतवणूकदारांना खूप त्रास दिला. एक स्टॉक जो आपण पहिल्या कार्यक्रमापासून म्हणतोय की हा स्टॉक कधीच आपल्या पोर्टफोलिओ मध्ये नको, आणि तो म्हणजे सुजलॉन. खूप लोक म्हणतात की दिलीप संघवींनी याच्यामध्ये पैसे टाकले किंवा आता विंड एनर्जी, ठीक आहे ना, सगळं बघा ना, आकडे बघा ना, 4 वर्षात काय केलं सुजलॉननी, तुमचं सगळं कबूल आहे, सगळं पैसे लावले ठीक आहे, विंड एनर्जी ठीक आहे, आता असं होईल तसं होईल, मला काय करायचं आहे, कोणी पैसे लावले, मला माझे पैसे पाहिजे, या बाजारात मी पैसे कमवायला येतो, प्रामाणिकपणाने बनतात.
सो सुजलांनी चार वर्षात काहीच नाही दिलाय, म्हणजे इट्स नथिंग. अजून आपल्याला जे स्टॉक सांगण्यात येतात, जयप्रकाश, आपल्याकडे असे स्टॉक्स असतात की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती नुकसान झालं असतं. अजून एक सांगतो, जुना पापी, एमटेक, असे शोधून शोधून आपल्याकडे असे स्टॉक्स असतात की पूर्ण बाजार किती वर गेला आपले स्टॉक्स, मग आपण म्हणतो यार बाजार वर चालला, आमचे स्टॉक कान्यावर झाले. अरे घेता कशाला असे स्टॉक्स? आणि आपण एक कोणाचा ऐकतो, अशा लोकांचा ऐकतो की जे स्वतः काही अभ्यास करत नाही, आणि उलट जे दलालीमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. दलाल हा सल्लागार नसतो हे आपल्याला समजायचं आहे. तुमचे पैसे तुम्ही काळजी घ्या, त्याची अभ्यास करा, आणि खूप सोपा अभ्यास असतो हे. मग हे अशा प्रकारचे परतावे मागच्या इतक्या वर्षात. आता त्यातल्या त्यात ज्युबिलंटनी त्यातल्या बघा ना, मी आकडे आहे ना आमच्यासमोर, हे मी बनवलेले नाही, दिस इज लाईक मनी कंट्रोल. सो ज्युबिलंट 27%, जयप्रकाश ऑटो -88%, एमटेक ऑटो -45%, सुजलॉन तिथल्या तिथे मागच्या चार वर्षापासून. तरी लोकांना सुंदर नाही तो पडले, नाही तो अजून वर जाईल, नाही तो 3 रुपयाचा 6 रुपये लवकर होईल, 18 रुपयाचा 36 रुपये लवकर होईल. नाही, 18 ते 36 व्हायला काही कारण तर पाहिजे ना. शेअर हवेत वर नाही जात. कोणीतरी ब्रोकर चालवतोय, कोणीतरी ऑपरेटर चालवतोय, ते चालवणं वालवणं आपला प्रकार नाहीये. म्हणजे सर्वसामान्य लहान गुंतवणूकदाराची ही स्ट्रेंथ नाहीये. आवर स्ट्रेंथ, आपण दुसऱ्यांच्या बनवलेल्या नियमांनी किंवा आपण त्यांच्या रस्त्यावर चालायचंच नाहीये. हा 1400 रुपयाचा गेला जेव्हा, या वर्षी जेव्हा 1400 रुपयाचा गेला, तेव्हा कदाचित असं असेल की कोणाला तरी जो अभ्यास करणारा गुंतवणूकदार असेल त्याला हे दिसत असेल जसं आपल्याला दिसलं. पण आता मनीपीकडे किती शेअर राहतील जेमतेम? 200-500 शेअर. कोणी सर्वसामान्य लहान गुंतवणूकदार किती शेअर ठेवेल एखाद्या 1000 रुपयाचे? सो देअरफोर एखादा मोठा गुंतवणूकदार ज्याच्याकडे 5 लाख शेअर्स असतील, 25 लाख शेअर असतील, त्याला तर याच्यातनं निघायचं राहील. मग असं पण होऊ शकतं की ते चांगले रिपोर्ट आणतील बाजारामध्ये, मग पैशांनी तो स्टॉक वर जाईल थोडासा, मग तुमच्या आमच्या सारखे लोक ते विकत घ्यायला जातील. कुणास ठेव, कुणास ठेव, हे आपल्याला कधी समजू नाही शकत. पण जायचं, अरे हे दिसतंय ना, 4 वर्षा पहिले दिसतंय ना, तर नशीब आहे की 1100 ते 1200 निघाला, म्हणजे आपण निघून गेलो. हा 1200 ते 1000 असताना तरी काढलं असतं, कारण की वरती गोष्टी खराब होतात. म्हणून भाव बघून कधी निर्णय नसतो घ्यायचा आपण. अरे 1400 गेला, मला नुकसान झालं, अजिबात नाही, निघालो बरं झालं. सो सेम इज द केस विथ दीज अदर स्टॉक्स. हे का वर जातील? सुजलॉन 4 वर्षापासून आपण ऐकतोय, अजूनही मला लोक म्हणतात डिश टीव्ही. अरे ठीक आहे, पण काही तर त्याच्यात बदल दिसला पाहिजे. सो डोंट गो. बरं, आता याच्यामध्ये अजून एक, आपल्याला खूप वाटतं की आपण शेअर बाजारात गुंतवणूक करावी, मी थेट शेअर्समध्ये विकत घ्यावे, माझं म्युच्युअल फंड वगैरे काय काही अर्थ नसतो, बघूया. फक्त आपण म्युच्युअल फंड अगदी साधं सेन्सेक्स फंड, इंडेक्स फंडात जरी टाकलं असतं या 4 वर्षात, तरी इंडेक्सनी 40-50% परतावा दिला. हा इकडे ही जी केशरी लाईन दिसते, ही सेन्सेक्सची लाईन आहे, ही जी सगळ्यात वरती आहे सध्या. म्हणजे विनाकारण आपण हे जेपी आणि हे एमटेक आणि हे कोणाचे तरी किंवा आता नवीन वेल्सपन, नवीन पापी आहे वेल्सपन. जी तुम्हाला गंमत सांगतो आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्या. वेल्सपननी काय केलं, एक साध्या शब्दात सांगतो उदाहरण म्हणून. वेल्सपन जे मानून झाला 10 क्लायंट्स असतील, म्हणजे मला समजा 100 रुपये मिळतात व्यवसायात, तर 10 लोकांकडे माझे 10 रुपये, मग त्यांच्याकडनं मला 100. आता एक जो होता त्यांनी मला म्हटलं होतं उच्च दर्जाचे टॉवेल पाहिजे, मी त्याला खालच्या दर्जाच्या कापसाचे टॉवेल दिले. मी खोटं बोललो? आता त्याला जेव्हा कळलं तो म्हणे अरे तर खोटं बोलले तुम्ही. आता याच्यावर जे काही गुंतवणूकदार आहेत ते काय म्हणतात की यांनी फार जास्ती वेल्सपनवर फरक पडणार नाही, कारण की 100 पैकी फक्त जास्ती वेल्सपनवर फरक पडणार नाही, कारण की 100 पैकी फक्त 10% वरच फरक पडेल.
पण प्रश्न इकडे 10% नाही, पुढचा प्रश्न हा येतो, जर का एकाशी खोटं बोलू शकतो तर सगळ्यांशीच खोटं बोलू शकतो, म्हणजे तो शेअर 10% नाही पडत तर 10% पूर्ण खाली पडतो. जे सर आत्ता म्हणले की विश्वास संपादन, एकदा विश्वास गेला तर गेला, देवगुरु अशी वेळ आमच्यावर कधी नको यायला. पण दिस इज व्हॉट इज वी हॅव टू अंडरस्टँड. मग कशाला जायचं या सगळ्या स्टॉप, मग कशाला पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांचं ऐकायचंय. त्याच्यापेक्षा एक इंडेक्स फंडात एसआयपी करा, आज पण एका इंडेक्स फंडात एसआयपी करा आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू कॅन सी द रिटर्न. पण तरी तुम्ही म्हणाल नाही आम्हाला शेअरच गुंतवायचे आहे. आता आपण याच्या पुढे काय करूया, मनी कंट्रोल मध्ये एका वेळेस 5 स्टॉक्स दाखवताय आणि या 5 पैकी हे सुझलॉन, जेपी, एमटेक हे आमच्याजवळ कधीच नव्हते, आम्ही यांच्याजवळ कधीच जातही नाही. मागच्या 4-5 वर्षात आपण या स्टॉक्स बद्दल कधीच ना आपण कधी घेतले ना आपल्या गुंतवणूकदारांना कधी घेऊन दिले आपल्या, म्हणजे ऍज मनी बी आपण नाही करत, पण काही गुंतवणूकदार जे शिवानीकडे पहिलेपासून होते त्यांच्याकडे जे शेअर्स असतील ते घेऊन ठेवले. आणि अजून एक, जर का एखादा शेअर घेतला, आता उदाहरणार्थ आपण एक पहिला शेअर आयटीसी लावूया इकडे, आयटीसीची एक गंमत जी आपण आता बघूया, तर समजा मी आयटीसी घेतला 2071-2069 4 वर्षा पहिले, तर जे गुंतवणूकदार आहेत त्यांचं शिवानीकडे डिमॅट खातं होतं, त्यांच्याशी असं कधी नाही केलं की घेवी 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 दलाली, जे आपण केलं तेच नेहमी केलं. हा मग कोणाला पैशाची गरज पडली तेव्हा काही तर तो भाग वेगळा. पण द पॉइंट इज, आता आपण इकडे बघूया ज्युबिलंट, मी जसं म्हंटल ज्युबिलंट वरून आपण मधून मधून पुन्हा शिकूया. आयटीसी मध्ये गंमत बघा, हा पण आपण स्टॉक घेतलाय 2071 पासून आणि आपण घेऊन बसलोय. आयटीसीनी एवढ्याच कालावधीमध्ये 33% परतावा दिलाय, सेन्सेक्सनी 53 दिलाय, म्हणजे सेन्सेक्स पेक्षा खालती परतावा हा आयटीसीनी दिला आपल्या पोर्टफोलिओ मध्ये. जर का तुम्ही मागचे 30-40 वर्ष बघाल तर भारतीय शेअर बाजारात सगळ्यात जास्ती श्रीमंत समजा कोणत्या स्टॉकनी केलं असेल तर तो आयटीसी आहे. ज्यांनी आयटीसी घेऊन ठेवला त्याला बोनस, डिव्हिडंड, कॅपिटल अप्रिसिएशन, स्प्लिट वगैरे वगैरे मिळत मिळत आयटीसी हॅज मेड पीपल रिअली व्हेरी रिच. सो आणि मग त्याचे फंडामेंटल्स जे असतात आपण जे बघतो बीटा रेटिंग वगैरे प्रकार. पण मागच्या आपण आता बघू शकतोय की मागच्या 4 वर्षात आपल्याला दिसतंय की आयटीसीनी हा सेन्सेक्स पेक्षा खालती परतावा दिलेला आहे. आता आपण थोड्या बारकाईने पाहू, समजा बघितलं पहिले काही दिवस ही काळी रेश आयटीसीची आहे आणि ही केशरी रेश जी आहे ती सेन्सेक्सची आहे. पहिले काही दिवस तुम्ही बघू शकता की आयटीसीचा परतावा हा सेन्सेक्स पेक्षा वरती होता, काही दिवस हा सेन्सेक्स सारखाच होता. आणि आपण एकदम बघतोय की 16 मे 2014 नंतर एकही दिवस असा नाही झालाय की जेवढ्या आयटीसीनी, या तारीखही तुमच्या समोर आहे आणि आयटीसीची ती काळी रेष ही सेन्सेक्सच्या खालती आहे. 16 मे 2014 असं काय झालं होतं आणि 16 मे 2014 जे काही झालं ते आपल्या देशासाठी कोणत्या प्रकारे चांगलं झालं हे इकडे स्पष्टपणे दिसतंय. कारण आयटीसी ठीक आहे, गुंतवणूकदार म्हणून मला वाईट वाटेल किंवा माझ्या स्टॉकनी सेन्सेक्स पेक्षा कमी परतावा दिला, पण गुंतवणूकदार नंतर पहिले भारतीय आहे ना आपण. जर का एखादी कंपनी सिगरेटा विकून विकून समजा श्रीमंत होत असेल आणि देशाची पिढी दर पिढी समजा अशी होत असेल, आता ऐकत असणारे लोक सिगरेट पिणारच आहे तर त्याला कोणी काय करेल, मी घेईन शेअर, पण मला आवडेल का आपल्या देशातल्या लोकांनी तरुण पिढीने सिगरेट पिऊन असं व्हावं, नाही आवडणार. आणि जे की निर्णय, मग तुम्ही ज्युबिलंट बघा, मग तुम्ही नेस्लेचा मॅगी बघा, मग तुम्ही कोक पेप्सी बघा, या सगळ्यांमध्ये मागच्या म्हणजे आता हळूहळू थोडीशी एक जाणीव वाढत चालली आहे की आपण ह्या वस्तू नको घ्यायला, किंवा आता एकदम पूर्ण तर बंद होत नाही पण यांच्यावर परिणाम झाला, पतंजली आलं. तर म्हणून कुठेतरी जेव्हा आपण एक गुंतवणूक करतोय तेव्हा बरेचदा आपल्याला बाकीच्याही गोष्टी अभ्यास करायला तशाच जाणवत राहतं. आणि हे त्याच्यातलं एक सरळ सरळ उदाहरण आहे की आयटीसी ॲज अ स्टॉक विच हॅज बीन वन ऑफ द बेस्ट परफॉर्म,
कारण की सरकार ने सिगरेट वर किंवा टोबॅको वर खूप मोठं क्लॅम्प डाऊन केलं. जो व्यक्ती 10 सिगरेट पायचा तो 9 भरा, टॅक्सेस वाढवून दिले. सो हे सगळं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं आहे, म्हणजे वी आर गोइंग इन द राईट डायरेक्शन. आपण अजून एक स्टॉक पुढे जाऊया, आपण इकडे लिहूया एक काम, हे पण करू, कारण की आपल्याला मधून मधून स्टॉक्स डिलीट करावे लागतील. तर सेन्सेक्सनी इतक्या वर्षात किती परतावा दिलाय? सेन्सेक्स हॅज गिव्हन लाईक 50%. आयटीसी कमी दिलाय सेन्सेक्स पेक्षा 26%. आता आपण अजून एक एक स्टॉक याच्यामध्ये लावूया. टीटीके प्रेस्टिज हा पण एक खूप जुना स्टॉक आहे आपला, पुन्हा सोपा व्यवसाय, कुकर बनवणारी कंपनी आहे, घरी घरी आपण बघतो, कर्ज नाही आहे, 30 वर्षाहून जुनी कंपनी आहे. टीटीके प्रेस्टिजनी एवढ्याच कालावधीमध्ये 72% रिटर्न्स दिले. सो लेट अस राईट इट डाऊन, आणि पुन्हा याच्यामधून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. सो टीटीके प्रेस्टिज 72% इन द लास्ट 4 इयर्स. अशी वेळ होती मध्ये की जेव्हा टीटीके प्रेस्टिजचा परतावा फार चांगला नव्हता, मधले काही वर्ष होते, आता इकडे दिसणार नाही, आपण जाऊ पण नाही. आता बघूया की ज्युबिलंट मध्ये पण तीच परिस्थिती होती की त्यांचे सेल्स कमी होत होते, आणि टीटीके मध्ये पण तीच परिस्थिती होती की त्यांचे सेल्स कमी होत होते. पण आपण ज्युबिलंट वर विश्वास न ठेवता टीटीकेला स्टॉक आपण एकदम काढला नाही. टीटीके वी स्टेड विथ टीटीके. कारण काय आहे? कारण की टीटीके ही 30-40 वर्ष जुनी कंपनी आहे आणि त्यांनी बिझनेस सायकल्स बघितले, त्याच्यातनं बाहेर कसं निघायचं, त्यांनी एक्सपोर्ट वर प्रयत्न केला किंवा जे काही केलं त्यांनी, हातपाय मारले. म्हणून आपण ज्या म्हणून आयपीओ मध्ये जायची काही गरजच नाही. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नाही जावा, हा प्रत्येक गुंतवणूकदाराचा निर्णय असतो. पण एक मिनिट आहे, मधून मधून होतं थोडस, एकच मिनिट द्या. हे सॉफ्टवेअरचा थोडासा इश्यू आहे, मला पुन्हा करावं लागेल, इट वॉन्ट टेक लॉंग. बट पॉइंट आय एम ट्राइंग टू मेक इज की आयपीओ मध्ये जायची आपल्याला काही खूप घाई करायची गरज नाही आहे. कारण की जर काही इतक्या कंपन्या आहे आणि हे जे 70% वगैरे इतक्या वर्षानुवर्षामध्ये परतावा मिळतोय आणि सोपे व्यवसाय जे आपल्याला समजतात आहे. आपण याच्यानंतर सेन्सेक्स लावलं होतं, आपण सेन्सेक्सही लावूया. आयटीसी आणि पीटीके झाले होते आपले स्टॉक्स. ज्युबिलंट आपण काढूया. लेट अस गो टू वन मोर. एक आपला खूप जुना स्टॉक आहे आपला इक्लर्क सर्व्हिसेस म्हणून. इक्लर्क सर्व्हिसेसनी 16 ऑक्टोबर 2014, मला 2012 पाहिजे, 16 ऑक्टोबर 2012 ते 14 ऑक्टोबर 2016, म्हणजे मागच्या 4 वर्षात इक्लर्क्सनी आपल्याला 153% परतावा दिला. काहीच नाही करायचंय, फक्त चांगले स्टॉक्स घेऊन बसायचे. आणि असे बरेच गुंतवणूकदार आहेत की ज्यांनी हे शेअर्स तेव्हा घेऊन ठेवले आहेत, म्हणजे आम्हाला स्वतःला माहिती आहे की घेतले आणि घेऊन बसले. कोणी 1 घेतला, कोणी 5 शेअर घेतले, कोणी किती काय भाव चालू होता याचा तेव्हा. इक्लर्क्स ऍक्ट म्हणजे 2012 मध्ये इक्लर्क्सचा भाव काय चालू होता? 600 रुपये. आज काय भाव चालू आहे त्याचा? 1500 रुपये. सो हे जे पत्ता, म्हणून आपण जे म्हणतो दीर्घावधीसाठी गुंतवणूक करावी, घेऊन बसावं, कर नाही द्यावं लागत ना, याच्यावर डिव्हिडंड मिळतात मधून मधून, बोनस मिळालेला आहे आणि कॅपिटल एवढी वाढलेली आहे. आपण तुमच्या आता एक एक स्टॉक आपल्याला काढावा लागेल. मी ज्युबिलंट काढतो कारण की ज्युबिलंट आपल्या याच्यावरनं आपण काढला होता तेव्हाच. अजून एक खूप सोपा आणि जुना स्टॉक होता आपल्याकडे इमामी, अजूनही आहे. इमामीनी एवढ्याच वेळामध्ये 240% परतावा दिला आहे, 248%. आपण बरेचदा ऐकतो की विप्रो मध्ये गुंतवले असते तर इतकं मिळालं असतं आणि याच्यामध्ये केलं असतं तर तसं झालं असतं, आणि ते कोणी केलं काय केलं माहिती नाही. पण हे सगळे
सर्वसामान्य लहान गुंतवणूकदारांनी एक शेअर दोन शेअर पाच शेअर घेऊन घेतलेलं आहे, म्हणजे आमच्या समोर की आम्ही तर घेतलंच आहे, पण देर आर मेनी इन्व्हेस्टर्स हू हॅव डन दिस. त्याला जसं द वे टू मेक मनी इन द स्टॉक मार्केट इज चांगल्या शेअर्स मध्ये राहायचं आणि मग ते बसायचं. हे वीक हे वीक हे वीक तुम्ही जे टेक्निकल अनालिसिस कराल किंवा सपोर्ट आणि रेझिस्टन्स आणि बाय इंडिकेटर आणि कोणत्या बाय आणि सेल इंडिकेटरने 200% परतावा दिला आहे पोस्ट टॅक्स, कोणतं टेक्निकल अनालिसिस इतकं परतावा देत. तर या सगळ्या फंदात पडू नका. आज घ्या उद्या रे सर इसका टार्गेट आ गया इसको भेज दो. काय टार्गेट? ज्या कंपन्या सतत 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 वाढत चालल्या लेट अस टॉक अबाउट वन मोर कंपनी आयटीसी राहू देऊ, कारण आयटीसी एकच कंपनी आहे ज्यांनी सेन्सेक्स पेक्षा खाली परतावा दिलेला आहे. आपला एक अजून खूप आवडता आणि जुना शेअर आहे पीडी लाईट इंडस्ट्रीज, पुन्हा सोपा शेअर आहे. फेविकॉल आणि फेविक्विक 4 वर्षापासून घेऊन बसतोय. किती परतावा आहे त्याचा? 267%. किती वर्षात? 4 वर्षात. काय करायचं होतं? बरं, पीडी लाईट आपल्याला माहिती नाही का? फेविकॉल फेविक्विक डॉक्टर फिक्स इट कोणाला नाही माहीत. घर बनवतो तेव्हाही पीडी लाईट लागतं, पुरं शाळेत कंपास बॉक्स विकत घेतात तेव्हा क्राफ्टसाठी पीडी लाईट लागतं, पाणी लिकेज झालं तर आपण डॉक्टर फिक्स इट लावतो. सगळं 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 इतक्या समोरचं आहे आपल्याकडे. ई क्लर्क्स आमचे पोरं परीक्षा देतात एमबीए करतात त्याच्यानंतर ई क्लर्क्स यांना जॉब देतं. आम्हाला तसं ई क्लर्क कळलं की याच्या आणि बरं पगारही खूप देतात. म्हटलं हे इतके पगार देतात तर यांच्याकडे पैसे कुठून येतात? आता पाहिलं तर त्यांच्याकडे खूप म्हणजे त्यांच्या इन्कमचा एक छोटासा पार्ट ते पैसे म्हणून देतात. दे आर मेकिंग लॉट ऑफ मनी ॲज ई क्लर्क्स. म्हटलं आमच्या पोरांना करू द्या नोकरी, आम्ही तसे शेअर विकत घेऊ आणि घेत आणि आम्ही पोरांनाही म्हटलं तुम्ही घ्या. तर मग दिस इज द रिटर्न विच आर देअर. म्हणजे तुमच्यापैकी कोणी म्हणाल की आम्हाला दाखव कार्यालयात या, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट सकट दाखवू शकतो पुराव्या सगळं. आणि एक किंवा मी घेतलं वा शिवानीने घेतलं वा असं नाही, कितीतरी गुंतवणूक त्याचे लहान लहान गुंतवणूक नाही पण ते तर म्हणतात की विकून टाका. अरे विकून टाका कशाला विकून टाका? तुम्ही सोनं विकता का तुमच्या घरचं? हे लक्ष्मीचं एक वेगळं रूप आहे. सो आपण अजून एक स्टॉक कमी करूया, इक्लर्क्सला काढूया आणि इकडे आपण लावूया सेरा. सेरा सॅनिटरी वेअर वॉश बेसिन वगैरे बनवणारी कंपनी, किती परतावा द्यावा हो? 602%. 602%. चला 2 नाही घेऊ आपण, 600%. 4 वर्षात करायचं का? द स्टॉक हॅज जस्ट गॉन अप लाईक एनिथिंग. स्वच्छ भारत अभियान टॉयलेट्स स्टॉक. बरं, गंमत बघा, 2012 मध्ये जेव्हा आपण या कंपन्यांबद्दल बोललो होतो तेव्हा माहिती नव्हतं की 2014-15 मध्ये स्वच्छ भारत अभियान वगैरे राहणार आहे. या गोष्टी होतात तुमच्या वतीने चालतात तर मग त्या चालायला लागतात, पण ऍज अ कंपनी ही 2012 मध्ये सुद्धा यांचं व्यवस्थित होतं. यांचं डेट कमी होतं, यांचे सेल्स वाढत होते, यांची प्रॉफिट मार्जिन होती, म्हणजे मग मधून मधून हे बोनसेस मिळतात तर या स्टॉक्स असे परतावे देतात. आणि किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 एक ज्युबिलंट 7 झालं. मी अजून एक स्टॉक फक्त घेतो जो की यावर्षी आपण नव्हता बोलला, त्याच्या पुढच्या वर्षी बोलला होता, पण तरी पुन्हा सोपी कंपनी आहे. लाओपालनी पुन्हा 1700% परतावा दिला, 1700%. तुम्हाला मी शेअर प्राईस तुम्ही जाऊन घरी चेक करू शकता, ऑल दिस इज पब्लिक डेटा. आणि याच्यावर टॅक्स किती द्यावा लागतो? 1 पैसा पण नाही. आणि हे कोणाच्या भरोशावर करू शकतो आपण? आपल्या घरच्या तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन्स आहे, त्याला इंटरनेट आहे. जस्ट 1 or 2 बेसिक क्वेश्चन्स. लाओपाल काय बनवतं? हे कटलरी क्रॉकरी आपल्याला दिसतात ना, हे सगळे सगळे तर दिसणाऱ्या गोष्टी आपल्या. बाटा एशियन पेंट्स कितीतरी कंपन्या आहेत की ज्यांनी लाओपालची किंमत काय होती? 30 रुपये. लाओपालची किंमत 30 रुपये होती, आज त्याची किंमत किती आहे? 530 रुपये. का तेव्हा नव्हते आपल्याकडे 30 रुपये? का तेव्हा आपल्याकडे नव्हते लोक की जे सांगू शकायचे? मी हे नाही म्हणत आहे की उद्या हे शेअर्स घ्या किंवा उद्या हे शेअर्स नका घेऊ, दॅट्स नॉट द पॉइंट. द पॉइंट इज पीपल आर मेकिंग अ लॉट ऑफ मनी इन दिस स्टॉक मार्केट बाय डुईंग नथिंग. चांगले शेअर्स घ्यायचे, रोज रोज त्याच्याकडे बघायचंही नसतं, आम्ही नाही बघत रोज रोज. इनफॅक्ट याच्यावर म्हणजे कधी कधी हे म्हणजे जसं म्युच्युअल फंड आहे तसंच स्टॉक्स आहे, स्टॉक्सच्या पुढे डेरिव्हेटिव्ह येतं.
जे की सर्वसामान्य गुंतवणूकदार नाही केलं तरी चालतं. आम्ही कधी कधी ते करतो आणि त्याच्यामध्ये नुकसान होतं कधी कधी, पण स्टॉक्स मध्ये नुकसान नाही होत. अशा कंपन्या घेतल्या तर बाजार कितीही पडलं, आज आज हे चौथं पूर्ण वर्ष झालेलं आहे की जिकडे चार सलग वर्ष आपल्या स्टॉक्सनी निफ्टी किंवा सेन्सेक्स पेक्षा जास्ती परतावा दिला दरवर्षी. समजा आपण आपल्या स्टॉक्स म्हणजे या आणि दरवर्षी आपण जे बघत गेलो त्याच्यामध्ये टाकलं असतं आम्ही, एक केलं 1,00,000 रुपये गुंतवले असते तर आपल्या पोर्टफोलिओची आजची किंमत 3.5 पट म्हणजे 3,50,000 रुपये झाली होती. म्हणजे 4 वर्षात 3.5 पट टॅक्स फ्री आणि घेऊन फक्त बसायचे आणि चांगले. द थिंग इज ॲज मनीबी इन्स्टिट्यूट आम्ही सल्ला नाही देत की बा तुम्ही असं करा किंवा तसा नका करू किंवा दॅट्स नॉट द पॉईंट. द आयडिया इज की या सगळ्या गोष्टी तुम्ही वेबसाईटवर अभ्यास करू शकता. म्हणजे एक एक हे पण आहे म्हणजे दीज आर द स्टॉक्स विच वी वर टॉकिंग अबाउट आणि दिस इज ब्रॉडली म्हणजे हा असा परतावा मिळालेला आहे, हा असा परतावा मिळतोय आणि आपण बसलोय जेपी असोसिएट्स मध्ये किंवा सुझलॉन मध्ये. एक तर आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय करतोय आणि दुसरं आपला सल्लागार चांगला पाहिजे की जो खरंच आपल्याला चांगला सल्ला देतो. आपण तरी अर्जुन व्हावं नाही तर कृष्णाचं तरी बोट धरावं. इकडे धर आपण अर्जुन नाही बनत आहे आणि शकुनीचं बोट धरतोय, काय होणार आहे सुझलॉन. सो द पॉइंट इज की आपण हे जे सत्र घेतोय किंवा आपण हे जे करतोय हे परतावे जे मिळतात आहे किंवा जे काही करतोय हे उद्देश काय, बरेच लोक म्हणणार तुम्ही स्टॉकच्या टिप्स देता, मग काय टिप्स दिली याच्यामध्ये, हे सगळं ऐतिहासिक आकड्यांवर आपण बोलतोय. एकही हे नाही बोलत की उद्या काय होईल बा. लोक म्हणतात अच्छा यांचा उद्देश हा असतो की असं हे सत्र घेतात आणि मग शिवानीकडे डिमॅट खाते उघडायला लावतात. आता आकड्यांनी सांगतो, मी तुम्हाला हे का सांगतो आहे कारण आम्हाला आमच्याच बद्दल इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला येतात की आम्ही एक दुसऱ्याला विचारतो तू असं केलं तू असं केलं आणि आमच्यापैकी कोणीही काही नसतं केलं. मध्ये आम्हाला एक न्यूज आली की शिवानीकडे एका इन्कम टॅक्सच्या कोणी अधिकाऱ्यांनी पैसे देऊन डिमॅट खातं उघडलं. निशाणी विचारलं तू असं केलं नाही म्हणे आपण असं करतो का कधी. मग मला कळलं की बाहेर आमच्याबद्दल अशा खूप गोष्टी चालू आहेत म्हणून काही तुम्हाला आमच्याकडे त्या शिवानी तर राजनीतीमध्ये तिच्याबद्दल अजून 4 गोष्टी ऐकू येतील तुम्हाला. तर म्हणून काहीही आलं तर सरळ फोन करून विचारा खरं खोटं काय. म्हणजे तुम्ही गुंतवणूक केली आणि त्याच्यामध्ये शेअर बाजारात नुकसान झालं हा एक भाग होऊ शकतो, शेअर बाजार आहे, पण खोटेपणा होईल किंवा पारदर्शकता नाही आहे असे कामं नुकसान झालं तर कोणी म्हणू नये हो बा नुकसान झालं, पण असे कामं तर म्हणून जितके पण आपण मनी बी मंथ किंवा काही घेतो 1500 किंवा 1000 गुंतवणूकदार येतात नितीनजींच्या कार्यक्रमाला वगैरे, कोणत्याही गुंतवणूकदाराला आपण कधीही फोन करून हे म्हणत नाही की बा डिमॅट खातं उघडा. 5,000, 8,000 कितीतरी इन्व्हेस्टर्सचा डेटा आपल्याकडे आहे. याही कार्यक्रमासाठी तुम्हाला एक फोन आला असेल आणि एक किंवा 2 SMS आले असतील फार कार्यक्रम आहे. सो आकड्यांसकट म्हणून उद्देश काय आहे, हा इतका लहान उद्देश, एवढा परतावा मिळतोय ना अजून काय पैसे म्हणजे कुठून पैसे एवढे पैसे मिळतात ना हे आम्ही लोक म्हणतात तुम्ही दुसऱ्यांना सांगता स्वतः का नाही करत, म्हणतो तुम्हाला काय वाटतं आम्ही नाही करत, आम्ही भरभरून करतो पहिले करतो आणि सांगून करतो म्हणून असं नाही की नाही करत. सो द पॉइंट इज हे आपण का बरं करतोय, म्हणजे एक महत्वाची गोष्ट ही आहे याच्यामध्ये की ऍज मनी बी पैसे देवाच्या कृपेने मिळतात आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे मिळतात प्रसिद्धी मिळते समजा. आणि इनकम पोस्ट म्हणजे तुम्ही वर्तमानपत्रात कधी एक तरुण भारत मला लिहून देतं तरुण भारताचा आभारी आहे, पण बाकी वर्तमानपत्रांमध्ये आम्हाला फोन येतात आम्ही तुम्हाला आमच्या वर्तमानपत्रात लिहू देऊ. वा बिलकुल लिहू द्या पैसे द्या. अरे म्हटलं पैसे कशाचे तुम्ही, मग आम्ही तुमच्याबद्दल चांगलं बोलू. नाही गरज नाही असे कामं आपण करत नाही म्हणून वर्तमानपत्रामध्ये वगैरे कधी राहणार नाही. तर द पॉइंट इज अजून एक उदाहरण म्हणजे आता शेवटचं अजून एक सांगतो की 4 वर्षा पहिले सिक्युरिटीज मार्केट म्हणजे शेअर बाजाराचं जे नियंत्रक आहे सेबी, सेबीने एक संस्था चालू केली NIS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट. आज आपल्यापैकी कोणालाही समजा शेअर बाजारात नोकरी पाहिजे असेल किंवा शेअर बाजारात आपला व्यवसाय करायचा असेल तर NISMच्या काही परीक्षा असतात ज्या आपल्याला उत्तीर्ण व्हाव्या लागतात, त्या उत्तीर्ण नाही झालं तर आपल्या त्यात एंट्री नाही मिळत. 4 वर्षा पहिले नागपुरात शिवानी फक्त एकटी होती की जी
एनआयएसएनच्या लिस्ट मध्ये शी वॉज अ एम्पॅनल ट्रेनर, पूर्ण भारतात ना सगळ्यात लहान वयाची होती, ही जुनी खबर आहे. शिवायने काय म्हटलं एनआयएसएन, तुम्ही मला समजा करू शकता तर एनआयएसएन मनी बिला का नाही करत, एम्पॅनल अस ऍज अ कंपनी. एनआयएसएन म्हणे आम्ही करतो पण आमच्या या अपेक्षा आहे तुमच्याकडून. त्यांनी त्यांची यादी पाठवली, त्या पूर्ण यादीवर आपण सगळे त्यांचे ते ज्याचे अपेक्षा त्यांना पूर्ण केला. आणि आज मनीबी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट मध्ये इट इज अ सर्टिफाईड कंपनी. आता ओनली कंपनी बरं, बाकीच्या कंपन्या कोणत्या आहेत ज्या अशा एम्पॅनल्ड आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, सीडीएसएल, एनएसडीएल आणि अशा मोठ्या मोठ्यांमध्ये एक आपलं पिल्लू मनीब नागपूरच. पूर्ण भारतात चार किंवा पाच किंवा सात कंपन्या आहेत, त्यातलं एक आपण. आता हे सर्वसामान्य लोकांमध्ये आणि तुम्हाला याचा संबंध नाही आहे, कारण की दिस इज अन इंडस्ट्री, बी टू बी टाइप ऑफ अ थिंग. पण दिस इज व्हॉट वी, मग पुढे ते म्हणाले तुम्ही समजा संस्था म्हणून समजा तुम्ही एम्पॅनल करताय, तुमच्याकडे शिक्षकही पाहिजे. मग त्यांनी त्यांचे अजून शिक्षकांचे त्यांनी अपेक्षा दिल्या. आज मनीबी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे पाच शिक्षक की चार शिक्षक हे पूर्ण भारतात कुठेही जाऊन शिकवू शकतात. म्हणजे चार किंवा पाच वर्षा पहिले अशी परिस्थिती होती की आपल्याला काही शिकायचं असेल तर आपल्याला मुंबईला जाऊन शिकावं लागायचं. आज परिस्थिती अशी आहे की पूर्ण भारतात जाऊन वित्तीय क्षेत्रावर शिकवायला एनआयएसएन प्रमाणित आपल्याकडचे लोक आहेत आणि हे तरुण पोरं पोरी सगळे. याच्या पुढचं अजून एक पाऊल सांगतो, गायत्री जी संचलन करते किंवा आकाश, एनआयएसएनने म्हटलंय की तुमच्या काही परीक्षा उत्तीर्ण झाल्या पाहिजे. यांच्या परीक्षा आहे उत्तीर्ण, एनआयएसएन म्हणतं मिनिमम 70% असेल तरच आम्ही तुम्हाला शिक्षक म्हणून घोषित करू. यांचे 85% आणि 90% यांचे पहिल्या प्रयत्नात तुम्ही या कार्यालयात तुम्हाला प्रमाणपत्र दिसतील. खूप गर्वाने प्रमाणपत्र भिंतीवर लावले. पहिल्या डेरिव्हेटिव्हच्या परीक्षेत 90% आणि 95% आणि 85% मिळाले. बरं, यांना शिकवण्याचा अनुभव आहे का? म्हटलं हो, हे बघा यांनी इतके इतके शिकवले, यांच्या याच्या हातात खालून मुलं म्युच्युअल फंड आणि एनआयएसएनची परीक्षा पास झालेली आहे. म्हणे यांचं वय काय, यांचं वय 30 वर्षाच्या खाली आहे म्हणून आम्ही यांना शिक्षक म्हणून घेऊ नाही शकत. म्हणजे आता आपल्याकडून एनआयएसएम वर प्रेशर देणं सुरू आहे की आमचे पोरं तयार आहे, तुम्ही त्यांना का म्हणून तुम्ही त्यांना नाही म्हणताय? ते म्हणतात नाही 30 वर्षाच्या खाली तुम्ही शिक्षक नाही राहू शकत. म्हणलं म्हणजे 30 वर्षाच्या वरचे सगळे चांगले शिक्षक असतात का? बरं म्हणलं, तुम्ही शिवाजी महाराज होते तेव्हा नव्हते तिकडे, तोडणार नाही जिंकायचा, तुम्ही 30 वर्षाचे व्हा. खरे स्वतः आयुष्यात काही केलं नाही असे लोक जेव्हा बसतात तिकडे नियम बनवायला, ते देशाची प्रगती थांबते. आता म्हणजे मी हे करताय, हे म्हणणं असं करत, मला काय म्हणणं, द्यानं परवानगी द्यायला बोलू द्या ना, पडतील दोन कशी, दोनला तीनला. असे असे शिक्षक तर आम्ही तसंच बघतोय की ते कशाला बोलतात आणि कधी संपवतात अशी, म्हणजे असं होतं. माझ्याबद्दल तुमचं असं नसेल होत असं वाटत, पण सांगायचा उद्देश असा दिस इज व्हॉट. म्हणून एक खूप शेअर बाजारात पैसे बनतात, खूप सोपं असतं, काही कठीण नसतं. तुम्ही कार्यालयात तसे राहा त्याच्यामध्ये. पण अजून एक हे उद्देश असा नाही आहे की शिवानीकडे डिमॅट खातं उघडा, कारण की शिवानीकडे दायित्व दुसरा आल्यामुळे तसंच आपण नवीन गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते उघडत नाही आहे. तर म्हणून तो पण एक मी खूप मोठा डिस्क्लेमर देतोय. पण कोणी दुःखी, पीडित, शोषित, वंचित असेल हे या सगळ्यांच्या पायी सुजबान अँटेक पाहिजे, तर असे लोक या, मग आपण काहीतरी त्याचं पुढे कसं करायचं, निघायचं कसं. पण तुम्ही अगदी खूप खुशाल असाल आणि लक्ष्मी देवी तुमच्यावर तशीच प्रसन्न असेल, चांगलं आहे, योग्य मार्गावर राहा. दिस इज व्हॉट मनीबी इज इन टू. सो दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेतो, दरवर्षी मला आपण सगळे लोक ऐकता, मला परवानगी मिळते, बोलायची संधी मिळते, आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. तरुण भारत लिहू देतो, तरुण भारताचा आभारी आहे. मनीबीचे सगळे सहकारी वर्षभर राहतात आणि काम करतात, मी आपल्या सगळ्यांचाही आभारी आहे. आणि मला शांतपणे ऐकलं याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो.